इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून अमराठी पाठ्यांना काळे फासत मनसे कार्यकर्त्यांनी सोलापुरात नवी पेठेत मोडतोड केल्याचे समोर आले आहे। मराठी पाट्या लावा अन्यथा 2 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापुरात मनसेने दिला आहे। आमची प्रतिक्रियापेक्षा आमचं एकच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की त्या त्या महाराष्ट्र राज्यातले जे जे व्यापारी आस्थापना आहेत त्यांचे बोर्डे मराठीमध्ये पाहिजे। आमचा आदेश नाही, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। आणि समजा या महाराष्ट्रात या मराठी व्यापाऱ्यांचे जर मराठी व्यापाऱ्यांचे मराठी उद्योगधंदे जर मराठी लोकांमध्ये चालत असेल त्यांना मराठी बोर्ड करायला का हरकत आहे? एवढा मराठी द्वेष का ह्यांना? यात पाकिस्तानचा कुठला विषय आला? अहो, या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं आणि या महाराष्ट्रातले व्यापारी आज जर इंग्लिशच बोर्ड लावतो म्हणजे हट्ट करत असतील तर हे साफ चुकीचं आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजिबात खपून घेणार नाही। आणि जर याच्यामध्ये जर ते जातीद्वेष करत असेल तर महाराष्ट्र सैनिक कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करणार नाही। आज इथं जैनुद्दीन शेख मुस्लिम आहेत, मी इथं हिंदू आहे, बाकी सगळे मुस्लिम हिंदू, आम्ही कधीही कुठल्या जातीद्वेषचा संबंध नाही। आम्ही फक्त मराठीला मानणारे लोक आहे। आणि जर ह्याच्या पुढे आता 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे, 2 दिवसात जर यांचे मराठी बोर्ड नाही झाले तर आम्ही कदापि त्यांचं ऐकून घेणार नाही। त्यांचं आज बोर्ड फोडलंय, उद्या त्यांना पण फोडू। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037094।